आम्हा मुलांची सायन्सची दुनिया जिथे फुगे पण गाणी गातात गाणी गातात ती पण सायन्सच्या मदतीने आम्ही तुम्हाला सांगूच पण त्याआधी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे खरं तर काहीतरी विचारायचं आहे विचार विचार आज तर मी पण एकदम तयार आहे कोण आहे ज्याला डोकं आहे आणि शेपूटही राहत नाही कधी एकटा नाहीये कीडा नाहीये कीटक नाहीये प्राणी नाहीये पक्षी नाहीये साप नाहीये विंचू सांगा तर कोण आहे हा एक क्लू मिळेल हा डोकं आणि शेपूटवाला केटूचा खूप आवडताय केटू केटूला तर कितीतरी गोष्टी आवडतात केटूला मुलं आवडतात एक्सपेरिमेंट आवडतात प्रश्न आवडतात पुस्तकं आवडतात तू पण ना ह्याच पैकी एकातच आहे उत्तर डोकं पण शेपूट पण आय गॉट इट प्रश्न ज्याला डोकं आहे आणि शेपूटही प्रश्नाला डोकं आणि शेपूट का आहे हे तुम्ही केटू कडूनच ऐका प्रश्नाला डोकंही आहे आणि शेपूटही ऑफकोर्स नाही समजलं डोकं अशासाठी कारण डोक्यात असतो मेंदू आणि आपले प्रश्नही असतात इंटेलिजंट डोकेबाज आणि शेपूट अशासाठी की प्रत्येक प्रश्नाच्या मागोमाग येतं त्याचं उत्तर त्याचं एक्सप्लेनेशन म्हणजेच त्याच शेपूट K3H2 चा हो असंच तर म्हणवतात ते स्वतःला हर्ष आणि हेमा H2 प्रश्न विचारलाय टीव्हीच्या संदर्भात विचारतायत कि टीव्ही समोर हात ठेवल्याने केस का उभे राहतात अरे दीपिका आणि शिवम पण फुग्यांशीच खेळतायत ना टीव्ही केस फुगे सगळं एकमेकांशी निगडीत आहे बघूया मी थोडी इलेक्ट्रिसिटी निर्माण करतीये स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आणि मी ह्या पाण्याच्या नळीतून एक बारीक पाण्याची धार तयार करायचा प्रयत्न करतोय झाली सुरू दीपिका आता जरा फुगा जवळ आण बघू इथे आणि आता पहा सायन्सची कमाल फुग्याला केसांवर घासल्यामुळे असं काय घडलं की ज्यामुळे पाण्याची धारही त्याच्याकडे खेचली गेली असंच होतं मध्ये आपण याचं सायन्स शिकलो आहोत फुगा केसांवर घासला जातो तेव्हा केसांचे इलेक्ट्रॉन्स त्यात जातात जास्त इलेक्ट्रॉन्स म्हणजे स्थिर विद्युत एके ठिकाणी जमा झालेला चार्ज अगदी हेच घडतं जेव्हा टीव्ही चालू असतो टीव्हीची इलेक्ट्रॉन गन स्क्रीनवर इलेक्ट्रॉन्सचा वर्षाव करते ज्यामुळे स्क्रीनच्या मागचे फॉस्फोर्स चमकतात आणि स्क्रीनवर चित्र तयार होतं या इलेक्ट्रॉन्स पैकी काही स्क्रीनवरच जमा होतात आणि मग तयार होते स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी आणि मग थर्माकोलच्या बीड्सनाही ती स्क्रीनकडे आकर्षित करते हीच स्थिर विद्युत आपल्या हातांवरच्या केसांना सुद्धा आकर्षित करते ते उभे राहतात कम्प्युटरच्या मॉनिटरच्या बाबतीत पण असंच घडतं मी K2 आणि तुम्ही H2 मी का आणि कशी आणि तुम्ही हर्ष आणि हेमा आणि तुम्हा सगळ्यांसाठीही
एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही कारण नक्कीच असतं. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं. जसं या प्रश्नालाही आहे जो विचारलाय आम्हाला कृष्णा गुप्तांनी. मिठाई वाजवली, तुम्हाला ऐकू आली. मिठाई दोनदा वाजवली, तुम्हाला ती दोनदा ऐकू आली. पण मग हा आवाज कुठे निघून गेला हेच विचारलंय कृष्णांनी. ते विचारतायत ऐकू आल्यावर आवाज कुठे गायब होतो, कुठे गायब होतो. याच उत्तर लपलंय साउंड वेव्स मध्ये, ध्वनी तरंगात. चला समजून घेऊया. साउंड म्हणजे एक व्हायब्रेशन, एक कंपन, जणू काही एक धक्का. ध्वनी माध्यमाला धक्का देऊनच तर पुढे जात असतो. धक्का जितक्या जोरात तितक्या प्रमाणात अधिक ऊर्जा आणि तेवढाच जोरात आवाज. पण हा धक्का जसजसा दूर जातो तसतसा तो क्षीण होतो आणि मग समाप्त होतो. म्हणूनच तर आवाजाच्या सोर्स पासून जितक्या जवळ आपला कान तितका मोठा आवाज. दीपिका आणि शिवमच्या अड्ड्यावर एक फोटो लावला आहे सर आइन्स्टाईनचा, कधी पाहिलाय तुम्ही? त्यामध्ये ते असे जीप काढून चढवतायत. कधी विचार केलाय तुम्ही ते कुणाला आणि का चिडवतायत? कदाचित दीपिका आणि शिवमलाही हे माहीत नसेल. तुम्हाला माहितीये? हाच तर माझा केतरी त्या दोघांसाठी. तेव्हा पाहत रहा. सर प्लीज सर वन फोटो. सर स्माइल. अगदी असंच घडलं होतं. सर आइन्स्टाईनचा बर्थडे होता आणि प्रेस त्यांच्या मागे मागे फिरत होतं आणि या सगळ्या गोष्टींना वैतागून त्यांनी जीभ दाखवली. पण तेव्हा त्यांना हे कुठे माहित होतं की त्यांचा हा फोटो इतका फेमस होईल आणि सगळीकडे दिसेल? सर अल्बर्ट आइन्स्टाईन यांना 20व्या शतकातील महान शास्त्रज्ञ म्हटलं जातं. E=mc². थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीच्या सिद्धांताने त्यांनी जगाला सांगितलं की मॅटरला, पदार्थाला ऊर्जेत बदलता येऊ शकतं. सर आइन्स्टाईन यांचा जन्म जर्मनीत झाला पण त्यांना एक वर्ल्ड सिटीजन मानलं जातं. म्हणूनच तर 2005 साल जगभर वर्ल्ड इयर ऑफ फिजिक्स म्हणून साजरं केलं गेलं. काय केटू, आमचं उत्तर बरोबर होतं ना? अगदी बरोबर. व्हेरी गुड. इंटरेस्टिंग कॅरेक्टर होता हे सर आइन्स्टाईन. चला आता आपण एक गेम खेळूया. केटू गेम? पण पुढचा केथरी? पुढच्या केथरीचं उत्तर म्हणूनच तर आहे हा गेम. गुड गुल्या. केटू मला नको प्लीज. पाहिलंस, हिला तर न करताच झाल्या. जेव्हा आपण स्वतःला करतो तेव्हा काहीच होत नाही, पण कुणा दुसऱ्याला केल्या तर तो दीपिका सारखा उचलतो. केटू पण तरी देखील गेम आणि गुदगुल्यांचा काय संबंध आहे? गुदगुल्यांच्या प्रश्नाचं उत्तर या खेळासोबत. तुम्हीही खेळा आणि जाणून घ्या आपण स्वतःलाच गुदगुल्या का नाही करू शकत. हेच तर आहे कुलझुमच्या प्रश्नाचं उत्तर. पाहूया, खेळूया एक खेळ, रिफ्लेक्स ऍक्शनचा खेळ. पाहिलं किती कठीण आहे कुणी दुसऱ्याने असं टाकल्यावर कार्ड पकडणं, पण जर आपण स्वतःच ते टाकलं तर सहज कॅच करू शकतो. कारण आपल्या मेंदूला आधीपासूनच ठाऊक असतं की आता कार्ड पडणार आहे आणि म्हणून तो ते कॅच करायला तयार असतो. स्वतः केल्यावर गुदगुल्या न होण्यामागचं कारणही हेच आहे. जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करतो तेव्हा मेंदूला ठाऊक असतं की आता गुदगुल्या होणार आहेत. ब्रेन सायंटिस्टने सिद्ध केलंय की गुदगुल्या तेव्हाच होतात जेव्हा दुसरं कोणी त्या करतो आणि त्याही अचानक. खेटू पण खूपच गमतीदार आहे. आम्हाला हसवते, हसण्याचं सायन्स सांगते, नंतर कन्फ्यूज करते आणि निघून जाते. आणि ती पण अचानक. आम्ही तर तिला फक्त K3 विचारला होता. दोन पत्रांमध्ये समान प्रश्न, थोडा कठीण आहे, लक्ष देऊ नये का? तर प्रश्न असा आहे की हायड्रोजन जळून जातो आणि ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो, होय ना? पण हायड्रोजन
आणि ऑक्सिजन मिळून गळगळून पाणी बनवतात आणि पाणी आग विझवते। खूपच गुंतागुंतीचा प्रश्न आहे, मला तर काहीही समजलं नाही। मला पण काहीच समजलं नाहीये, पण गंमत तर ही आहे की केटूने पण याचं उत्तर दिलं नाही। म्हणाली काकडी, मला काकडी खायची आहे आणि निघून गेली। काकडी मला फार आवडते आणि मीठ लावलेली काकडी तर आणखीनच आवडते मला। अरे बाबा, या मिठातच तर लपलंय तुमचं उत्तर। मी तुमच्या प्रश्नाचं उत्तरच तर देते, संदीप आणि अभिषेक जी। अरे बाबा, ही सायन्सची दुनिया आहे आणि इथे असंच होतं। बघूया, सोडियम विषारी आहे, क्लोरीन सुद्धा विषारी, पण दोघांना एकत्र केलं तर तयार होतं मीठ। मीठ जे विषारी नाही तर आपल्यासाठी आवश्यक आहे। हाच आहे विज्ञानाचा एक महत्त्वाचा नियम। एलिमेंट्स एकत्र आल्यावर जे कंपाऊंड बनतं त्याचे गुणधर्म अगदी वेगळे असतात। आता बघूया पाण्याकडे। फुग्यात भरूया हायड्रोजन आणि ऑक्सिजन, दोन्ही मिसळतात तेव्हा लागते आग आणि तयार होतं पाणी, वॉटर, H2O। पाणी ज्याचे गुणधर्म हायड्रोजन आणि ऑक्सिजन पेक्षा फारच वेगळे आहेत। पाणी तर तो मॉलिक्यूल आहे जो हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकत्र जळाल्यावर बनतो। पाण्याची उष्णता शोषण्याची क्षमता फारच जास्त आहे, म्हणूनच तर ते आग विझवू शकत। शिवम, तू समजून का घेत नाहीस पाणी उकळत? नाही दीपिका, पाणी उकळत नाही, नाहीतर आपला हात भाजला असता। असं काही नाहीये, पाणी बॉईल होत। काय पप्पा पाणी करतेस, मी सांगतोय की पाणी बॉईल होत नाही जास्तीत जास्त। नाही दीपिका, नाही, समजून घ्यायचा प्रयत्न कर। अरे तुम्ही घाबरू नका, आम्ही भांडत नाही आहोत, आम्ही आमचं डोकं चालवतो। आम्ही एका केतरीचं उत्तर शोधतोय। प्रश्न वॉटर सायकल वर आहे। पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाणी नेहमी इव्हॅपोरेट होत जातं आणि ते हवेत मिसळतं। पण वाफ बनते 100 डिग्री सेल्सिअस वर आणि तो तर पाण्याचा बॉइलिंग पॉइंट आहे। मग काय खरंच नद्या आणि समुद्रातलं पाणी बॉइलिंग हॉट असतं? आणि आम्ही ह्या करता भांडत होतो की आम्हाला कळत नव्हतं की आम्ही याचं उत्तर कसं देऊ ते। हो तर मी काय सांगत होतो, असं होऊ शकत नाही दीपिका। या दोघांना असंच भांडू देत, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देते। आता प्रश्नच इतका इंटरेस्टिंग आहे की उत्तरही इंटरेस्टिंग स्टाईल मध्येच द्यावं लागेल। हे पण तर वेपोरायझेशन आहे। माझ्या श्वासातील मॉइश्चरची वेप झाली। तेव्हा वेपोरायझेशन आणि बॉइलिंग मध्ये काय फरक आहे हे ठाऊक आहे तुम्हाला? बघूया। समुद्राचं पाणी जर उकळत असतं तर हे कोळी त्या पाण्यात उभे राहू शकले असते का? समुद्रातले सगळे जीव बॉइल नसते का झाले? पण सत्य हे आहे की समुद्राचं पाणी या क्षणी सुद्धा वाफेत रूपांतरित होत आहे। हे आहे बाष्पीकरण, जे घडतं पृष्ठभागावर। यात पाण्याचे हाय एनर्जी मॉलिक्युल्स वाफ होऊन हवेत मिसळतात, पण समुद्राचं पाणी मात्र उकळत नाही। दुसरीकडे बॉइलिंग म्हणजे उकळणं, ही एक बल्क प्रोसेस आहे जिच्यात संपूर्ण लिक्विडचं तापमान बॉइलिंग पॉइंट वर आहे। किटलीमधील सर्व मॉलिक्युल्स या क्षणी 100 डिग्री सेल्सिअस वर वेगाने वाफ तयार होतीये, सर्वत्र बुडबुडे येत आहेत। एक फॅक्ट लक्षात ठेवा, पाण्याला तुम्ही कितीही गरम करा ते 100 डिग्री सेल्सिअस पेक्षा अधिक गरम होऊ शकत नाही। तिची तर कमाल आहे। ऑफ कोर्स तिची कमाल आहे, इनफॅक्ट त्यांच्याकडे तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे। तुला वाटतं का की केटूला हे पण माहित असेल की कुत्र्याचं नाक थंड का असतं ते? काय, हा कसला प्रश्न आहे? भारत छान प्रश्न आहे, तो पाठवला आहे तनुश्री सेन ने जमशेदपूरहून। मग चला केटूला विचारूया की काय याचं पण काही शास्त्रीय कारण आहे। कुत्र्यांचं नाक थंड का बरं असतात? थंडही आणि ओलंही त्यांच्या नाकांकडे या दृष्टीने कधी पाहिलं नसेल तुम्ही। चला पाहूया।
मग काढूया या गायत्रीच्या उत्तराचा. कुत्र्याचं नाक अजबच आहे. ते ओलं अशासाठी असतं की नाकाच्या आतील विशेष ग्रंथी ते सतत ओलसर ठेवतात. आणि ते थंड अशासाठी असतं की नाकातून सतत इव्हॅपोरेशन होत असतं. कुत्र्यांचे स्वेट ग्लान्स फक्त पंजात असतात, म्हणून तो जीभ बाहेर काढून धापा टाकत असतो आणि नाकाने उष्णता बाहेर टाकत असतो. ओलं नाकच त्याला वास खेळण्यास मदत करत असतं. कुत्र्यांची वास घेण्याची क्षमता आपल्यापेक्षा खूपच जास्त आहे. पण काही कुत्र्यांच्या जाती अशा असतात ज्या आपल्यापेक्षा 10,000 पट अधिक क्षमतेने वास घेऊ शकतात. पण हत्ती तर कुत्र्यांचेही गुरु आहेत. तुम्हाला माहितच असेल की त्यांचं नाक कुठे असतं. ते त्यांचं नाक असतं त्यांच्या सोंडेच्या टोकावर, ज्याने ते काही किलोमीटर दूरवरचा पण सुवास घेऊ शकतात. सुवास आणि दुर्गंध पण. का तसे पोलार बिअर्स पण त्यांच्या सेन्स ऑफ स्मेल साठी खूप प्रसिद्ध आहेत. आणि पोलर बिअर्सना तर आम्ही विसरूनच गेलो. हाच तर आहे आपला K3, पोलार बिअर्स आणि वॉलरसेस. आय एम शुअर K2 नक्कीच माहिती असेल. उंदीर, हत्ती, ससे, कुत्रे, मांजर, गाई, बैल, डॉल्फिन, सील्स, वॉलरस आणि आपण. हो, आपण सगळे एकाच कुटुंबातले तर आहोत, नातेवाईक. आपण सगळे आहोत मॅमल्स, स्तनधारी. तर लक्षात ठेवा ही गोष्ट, जेव्हा आम्ही देऊ तुम्हाला आपला पुढचा K3, तर असं समजा की ही बाटली आहे एक पोलबिअर. या पोलबिअरला मारायची या डुबकी त्याचं जेवण शोधण्यासाठी. त्याने घेतला एक दीर्घ श्वास. करूया सुरुवात. आता आत केल्यावर हा सोडेल आपला श्वास. हा पुन्हा श्वास आत घेऊ शकेल का बघूया ना. हे दोन्ही मॅमल्स आहेत स्तनधारी. खाण्याचा शोध घेण्यासाठी पाण्यात तर उतरावं लागतंच, पण श्वास रोखून. कुठलाही मॅमल पाण्यात श्वास घेऊ शकत नाही. पोला बेअर सूर मारतो आणि 2 मिनिटांपर्यंत पाण्यात राहू शकतो. पाण्यात श्वासोच्छ्वास करतात ते फक्त मासे. तोंडातून पाणी आत जे गिल्सच्या वरून वाहत असतं आणि त्यात विरघळलेला ऑक्सिजन मासे खेचून घेतात. वेल, पाण्याखाली श्वास रोखून देण्यात चॅम्पियन आहेत तर मॅमल, पण स्वतःला पाण्यातच राहण्यासाठी अडॅप्ट केलंय. टर्टल्स आणि साप पण पाण्याच्या आतच राहतात, पण श्वास घेण्यासाठी पाण्याबाहेर यावंच लागतं. बस लक्षात ठेवायची गोष्ट आहे ती ही की मासे म्हणजेच फिशेस शिवाय कोणी पण पाण्यात श्वास नाही घेऊ शकत. हे ट्राय पण करू नका. सगळ्यात जाडा, सगळ्यात बारीक, सगळ्यात उंच, सगळ्यात लहान, सगळ्यात वेगवान, सगळ्यात हळू, पहिला, फर्स्ट एव्हर, अशा रेकॉर्ड ब्रेकिंग फॅक्ट्स मध्ये आपण सगळ्यांना इंटरेस्ट असतो. म्हणून तर आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी बरेच मजेदार प्रश्न ज्याची उत्तरं मिळतील फटाफट. जगातील सर्वप्रथम ग्लोब बनवण्याचं श्रेय जातं मार्टिन बीहॅमना. बीहॅम जर्मनीत नकाशे बनवत असत, तेच तर त्यांचं काम होत. एलिमेंट्स मध्ये हायएस्ट बॉइलिंग पॉइंट आहे टंगस्टनचा. स्टँडर्ड प्रेशरला 5000 केल्विन पेक्षाही जास्त. पिरियॉडिक टेबल मधील त्याचा शेजारी रेनियम सुद्धा त्याच्या चातकुळीचा आहे. या हायएस्ट बॉइलिंग पॉइंट मुळे टंगस्टनचा उपयोग बऱ्याचशा गोष्टीत केला जातो. पहिला ईमेल पाठवण्याचं श्रेय जातं इंजिनियर रे टॉमलिन्सनकडे. इसवी सन 1971 पहिला इलेक्ट्रॉनिक मेल टॉमलिन्सननी स्वतःच स्वतःला पाठवला, शेजारी शेजारी असलेल्या एका कम्प्युटरकडून दुसऱ्या कम्प्युटरला. टॉमलिन्सननेच पहिल्यांदा @ सिम्बॉल वापरला. तुम्ही तर बरेच प्रश्न विचारलेत, आम्हालाही विचारायची संधी द्या ना. स्वतःचं डोकं चालवा, काही शोधा, त्याचा माग काढा. समजून घेऊया फुलपाखरांची अजब लाईफस्टाईल, ज्यात प्रत्येक रूप
आधीपेक्षा पूर्णपणे वेगळे। फुलपाखरू आपल्या जीवनाची सुरुवात करतं एका लहानशा अंड्यापासून। अंड्यातून बाहेर येतो कॅटरपिलर। हे ते रूप आहे ज्यात आयुष्याचं एकच ध्येय असतं, खाणं, खाणं, भरपूर खाणं। आणि भरपूर जाडजूड होऊन कॅटरपिलर बनतो एक कोश, प्युपा म्हणजेच क्रिसलिस। ही वाढायची वेळ आहे, बदलण्याची सुद्धा। आत पंख येऊ लागतात। हळूहळू कॅटरपिलरचं एका फुलपाखरात रूपांतर होतं आणि मग येते वेळ बाहेर येण्याची। फुलपाखरू आता मोठं झालंय, पूर्णपणे वाढलंय। यानंतर केवळ वय वाढणार आहे, आकार नाही। हे तुम्हाला माहिती आहे का की आधी बटरफ्लाईज ना फ्लटर बाईज म्हणायचे ते? फ्लटर बाईज, पण आता आम्ही तुम्हाला फक्त बाय म्हणू शकतो, कारण तेवढाच वेळ शिल्लक आहे। पण जाण्याआधी लवकरच तुम्हाला सांगतो या गुणगुणणाऱ्या फुग्याचं रहस्य। आम्ही फुग्यात टाकला होता एक नट बोल्ट आणि बघा त्यामुळे हा फुगा कसा गुणगुणतो। तर भेटूया पुढच्या आठवड्यात ह्याच दिवशी ह्याच वेळी आपल्या मुलांच्या सायन्सच्या दुनियेत। असंच होतं। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डेकू, इस्रो आणि विज्ञान प्रसार।